नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपल्याला आपण 2 दिवसापूर्वी मित्रांनो बाजरी काढलेली आहे, तर त्याची कणसे आपल्याला वरती आणायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्या शेतातील सुद्धा दुसरे काम आहे, त्याचबरोबर आपली रानातील जी मेथीची भाजी आहे तर ती आज काढायची आहे। तर संपूर्ण ब्लॉग जो आहे तर तुम्ही त्यातून शेवटपर्यंत पहा, आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण पाठीमागे पाहतात की आपल्या ट्रॅक्टरचा जो पुढचा एक टायर आहे तर तो पंक्चर झालेला आहे, तर तो आपण सर्वप्रथम पंक्चर काढून आणूयात आणि नंतर आपण बाजरीची जी कणसं आहेत तर ते ट्रेलरमध्ये आणून आपण एका ताडपरतीवरती टाकणार आहोत आणि जाखून ठेवणार आहोत। जर पाऊस वगैरे आला तर ते पावसाने भिजू नये, त्यासाठी आपण ताडपत्रीवर टाकणार आहे आणि ज्यावेळेस ऊन पडेल तर त्यावेळेस ती संपूर्णपणे आपण पांगून ठेवणार आहे। तर चला तर आपण आपल्या ट्रॅक्टरचे जे टायर आहे तो पंक्चर काढून आणूयात। आपण पाहू शकता कालच आपण टायर जो आहे तर तो खोलून ठेवलेला होता, तर मित्रांनो 2 महिन्यापूर्वीच आपण हे जे टायर आहेत तर ते टाकलेले आहेत, परंतु याच्यामध्ये राऊंड गटर नसल्यामुळे मित्रांनो हे लगेच पंक्चर होतात। त्याचबरोबर ट्रॅक्टरमध्ये डिझेल सुद्धा नाही आहे, त्यासाठी आपण डिझेल सुद्धा आणणार आहोत। हे आपण कॅन चालवलेलं आहे। तर मित्रांनो, आपण टायर आणलेलं आहे परंतु इथे जे जॅकची जी हाईट आहे तर ती कमी पडत आहे, त्यासाठी आपण ट्रॅक्टर पाठीमागे घेणार आहोत। त्यासाठी आपण या साईडला दडीला येते आपण पिन टाकून आपण ट्रॅक्टर पाठीमागे घेऊन आपण टायर बसून घेऊयात। जॅक न लावता आपण पाहू शकतो की हे ते आपले शेणाचा ओकेंड आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर येते साईडला घेतल्यामुळे आपल्याला जॅकसुद्धा लावायची गरज पडली नाही। अशा पद्धतीने आपण येथे टायर हा बसून घेतलेला आहे आणि आता जायची आपल्याला जी बाजरीची कणसं आहे तर ती आणण्यासाठी आपल्याला जायचे आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या बाजरीच्या रानामध्ये आलेलो आहे, तर आपण पाहू शकता की पाठीमागे जी कणसी होती तर काल एक टेलर आपण नेलेला आहे आणि आपण या साईडला पाहू शकता की या साईडला एक अजून कणसाचा जो टेलर आहे तर तो आपण आत्ता भरून नेणार आहोत आणि त्याच्यानंतर संपूर्ण जी बाजरी जी कणसं आहेत तर ते आपण ताडपत्रीवरती कागदावरती आपण पांगून ठेवणार आहोत आणि ज्यावेळेस 1-2 दिवसांनी ती सुकतील तर त्यावेळेस आपण त्यांना बरडून 2 दिवसांनी सुकतील तर त्यावेळेस आपण त्यांना त्यांचे धान्य करून घेणार आहोत। तर आपण अशा प्रकारे आता संपूर्ण जी कणसं आहेत तर ती या ट्रॉलीमध्ये भरून घेऊया। तर माई सुद्धा कणसं भरण्यासाठी आलेली आहे, ती सुद्धा कणसं भरत आहे बघा, दोन्ही हाताने मरकी दोन्ही हाताने। हा मित्रांनो, आपली भाजी काढून झाली आणि त्याच्यानंतर आपल्या जनावरांसाठी मका जी लागणार होती तर ती मका आपण या ट्रॅक्टरमध्ये आपण तोडून नेली आणि हा जो आपला ट्रॅक्टर आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपण मेथीचे कॅरेटे भरलेले आहेत। तर आज 1500 मित्रांनो भाजी काढलेली आहे आणि त्या ज्या रानात आहे तर ती अजून थोडीशी 500 ते 700 भाजी आपल्याला सापडणार आहे। तर मित्रांनो, सगळी काय उपटली नाही तर त्याचे कारण असे की आपले हे जे रान आहे तर ते खूप हलके मुरमाड रान आहे, निम्मी जी बाजू होती ती चांगली बाजू होती, तर अशा पद्धतीने मित्रांनो खालच्या साईडने जी आहे तर ती वाढली जास्त बाजू होती तर ती आज आपण उपटून नेली आणि या वरच्या साईडला मित्रांनो आपण संध्याकाळी पाणी सोडणार आहोत, कारण की येथील जी बाजी आहे तर ते आपण पाहू शकतो हे जे रान आहे तर ते मुरमाडाचे रान आहे, त्याच्यामुळे येथील जी बाजी आहे तर ती जास्त उपटायला जड जात होती, त्यामुळे आपण पाहू शकतो की असा पट्टा जो आहे तर तो अख्खा संपूर्ण येथे आपण काढायचा ठेवलेला आहे। तर रात्री संध्याकाळी 10 वाजता लाईट येणार आहे आणि 10 वाजता आपण याच्यावरती पाणी सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर ही जी राहिलेली भाजी आहे तर ती उद्या आपण उपटून घेणार आहोत। तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये आपण ही जी भाजीचे कॅरेटे भरलेले आहेत तर ते आता आपण घरी नेणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला पाणी सोडायचे आहे, कारण की ऊन खूप होते याच्यामुळे काय झालं की भाजी लगेच सुकत होती, त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे याच्यावरती आपण पाणी मारणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मार्केटला भाजी घेऊन जाणार आहोत। साधारणतः 9:30 आपण मार्केटला जाणार आहोत आणि ही जी भाजी आहे तर ती आपला जो भाऊ आहे तो घरी भाजी 10 वाजता लाटण्यावरती ती भाजी जी आहे तर ती भिजून घेणार आहे। त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाईप जोडायचा आहे,
त्या खड्ड्यामध्ये आपला पाईप आहे, तर तिथे आपल्याला पाईप जोडून घेणार आहोत आपण. चला तर तिथे पाईप जोडून घेऊयात. आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो आपण वरच्या वरतून घेणार आहोत आणि तिथे जाऊन आपण उभा करून तो जो तिथे आपण टेलपीस आहे तो टेलपीसला आपण तिथे एक रबरी हिरवा पाईप आपल्याला जोडायचा आहे की जेणेकरून या बाजूवरती पाणी सोडत आहे. याच्यामध्ये आपण 58 कॅरेट भरलेले आहेत, तर एका कॅरेटमध्ये 25 गड्डे आपण याच्यामध्ये भरलेले आहे. एक 1500 बाजूला फक्त 1-2 कॅरेट कमी पडली, 50 गड्डे आपली कमी पडली, कारण की ते जे मजूर आले ते तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी भाजी काढायला जायचे होते. तर अशी तशी आपली ही जी भाजी आहे तर ती राहिलेली काढायचीच आहे उद्या, त्याच्यामुळे 1-2 कॅरेट आपल्याला फक्त 1500 भाजीला कमी पडलेले आहेत. अशा प्रकारे 1450-1450 भाजी आपण काढलेली आहे. चला तर आता घरी जाऊयात आणि जाता जाता तो आपला जो पाईप आहे तर तो पाईप आपण बसवणार आहोत. मित्रांनो, आपल्या ट्रॅक्टरला एक असा प्रॉब्लेम झालाय, आपण पाहू शकता ती जी आयडियल रेस असते, म्हणजे आपण आपली जी ट्रॅक्टरची आपण पाहू शकता की जी ही जी आयडियल रेस आहे तर ती आपण पाहू शकता की 6 वरती रेस आहे. परंतु काय होते की त्या रेसला जर आपण क्लच सोडला तर पाहू शकता की ट्रॅक्टर जो आहे तर तो झटके मारत चालतो. वॉश पंपातून काही प्रॉब्लेम झाला असेल तर तो आपण मेकॅनिक आल्यावरती आपण जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व करणार, तो जो प्रॉब्लेम आहे तर तो आपण सॉल्व करणार आहोत. पाहू शकता किती झटके बसतात, आपल्याला क्लच दाबून ट्रॅक्टर चालवावा लागतोय. आणि मित्रांनो, आता आपण ही जी भाजी काढलेली आहे तर साधारणतः या भाजीला जे मार्केट आहे तर चांगल्या क्वालिटीची भाजी जर असेल तर 25-30 रुपयापर्यंत जात आहे, आणि सुरुवात जी आहे म्हणजे लो क्वालिटीची भाजी जी आहे तर ती 10 रुपयापासून जवळपास 30 रुपयापर्यंत आता सध्या भाजीचे जे मार्केट आहे तर ते पुण्यामध्ये चालू आहे. तर मित्रांनो, पाणी सोडण्यासाठी आपण पाहू शकतो की आपली पाईपलाईन जी आहे तर ती येथे आहे, आणि हा जो आपला हिरवा जो फ्लेक्झिबल पाईप म्हणतो आपण याला, तर तो आपण इथून आपण पाहू शकतो की तिथे आपण तिथे पलीकडे पाट आहे आणि त्या पाट्यामध्ये हा जो पाईप आहे तर आपण सोडणार आहोत. त्यासाठी आपण हा जो पाईप आहे तर या पाण्याच्या साईड आपण संपूर्ण जो स्पॅनर संपूर्ण ही जी प्लेट आहे हा जो पाईप आहे तर तो बसून घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाईप बसून घेतलेला आहे आणि आता आपण घरी जाऊन या ट्रॅक्टरमधील जी मेथी आहे तर त्याच्यामुळे ते आपण थोडे पाणी मारून घेणार आहोत. आपण घरी आलेलो आहे आणि आपण ज्या पाईपने गायींना पाणी पाजतो तर आपण पाहू शकता की हा जो नारंगी पाईप आहे तर त्या पाईपने आपण, मित्रांनो हा जो पाईप आहे तर तो आपला बोरवेलचा पाईप आहे, तर त्या पाईपने आपण डायरेक्ट त्याच्यावरती पाणी सोडणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बोरवेलचे हे पाणी जे आहे तर ते चालू केलेलं आहे. वातावरण पहा कसे झाले आहे. पावसाचे वातावरण मित्रांनो तयार झालेलं आहे. आपण याला जवळपास एक अर्धा तास मित्रांनो याला पाणी मारणार आहोत आणि त्याच्यानंतर ना ही जी भाजी आहे तर ती 1:30 दरम्यान आपल्या पिकअपमध्ये आपण भरणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा मार्केटसाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंटने नक्की कळवा, आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.